पनवेल तालुक्यातील तळोजातील घोट नदीच्या पुलावर दुपारच्या सुमारास एक कार पुलावरून नदीत कोसळली. या कारमध्ये एक कुटुंब होतं, मात्र सुदैवानं स्थानिकांनी ही दुर्घटना बघितली आणि तात्काळ या कारमधल्या लोकांना मदत करत कार बाहेर काढलं. तळोजातच राहणारे अशरफ शेख, त्यांची पत्नी हमीदा आणि 7 वर्षांची मुलगी सुहाना आणि भावाची मुलगी रुक्साना बाहेर जात होते. घोट गावातील या नदीवर पुलाला कठडा नसल्यानं अशरफ यांना त्याचा अंदाज आला नाही आणि कार नदीत पडली. ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत पहिल्यांदा सगळ्यांना कारमधून बाहेर येऊन वरती बसण्यास सांगितलं. त्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ दोरीच्या सहाय्यानं या कुटुंबाला बाहेर काढलं आणि त्यानंतर कार देखील बाहेर काढली. गावकऱ्यांच्या तत्परतेमुळे एक अख्खं कुटुंब वाचलं. याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांच्याकडून. स्वाती, तळोजातली ही थरारक घटना नक्कीच अंगावर काटा आणते, पण कुटुंबाला गावकऱ्यांच्या तत्परतेमुळे वाचवण्यात यश आलेलं आहे, काय सांगाल? नक्कीच हेमाली, आपण बघतोय जी दृश्य, त्याच्यामध्ये नदीला खूप मोठा प्रवाह आहे आणि नदी पुलावरून पडली. पुलावरून ही कार जेव्हा नदीत पडली त्यानंतर ती काही अंतरावर वाहत गेलेली आपल्याला दिसून येत आहे. सुदैवाने ही कार कुठेतरी अडकली आणि त्याच्यामुळे गावकऱ्यांनाही तात्काळ त्या कारमधील जी लोक आहेत त्यांना बाहेर काढता आलं. नदीतील एका दगडाच्या ठिकाणी ही कार अडकून राहिली आणि तात्काळ कुटुंब जे ग्रामस्थ होते त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि त्या कुटुंबाला सर्वप्रथम दरवाजा उघडण्यास सांगितलं. दरवाजा उघडल्यामुळे हे कुटुंब टपावर येऊन बसलं. त्याच्यामध्ये 2 मुली होत्या, 1 7 वर्षाची मुलगी होती तर दुसरी 14 वर्षाची मुलगी होती आणि नवरा बायको असं हे कुटुंब होतं. तात्काळ त्यांना वरती बसण्यास सांगितलं आणि ग्रामस्थांनी तात्काळ दोरखंडाच्या सहाय्याने ती पहिला गाडी बांधून घेतली आणि त्यानंतर हळूहळू दोरीच्या आणि मानवी साखळीच्या सहाय्याने या सर्व कुटुंबाला सुखरूप बाहेर काढलं. विशेष म्हणजे अग्निशमन दल येण्याआधीच किंवा पोलीस यांचं बचाव कार्य येण्याआधी ग्रामस्थांनी केवळ ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे हे कुटुंब वाचलेलं आहे. धन्यवाद स्वाती, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.